नमस्कार सुविद्या किचन मराठीमध्ये आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजेच दहा ते बारा माणसांसाठी सुक्क मटन आणि झनझणीत असा रस्सा बनवणार आहोत तर्रीदार, तसेच तुम्ही जर काही घरगुती फूड ऑर्डर घेत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम योग्य आहेत किंवा आपल्या घरी जर दहा ते बारा माणसं आले त्यांच्यासाठी ही एक किलोच्या प्रमाणामध्ये हा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे एकदम तर्रीबाज असा झणझणीत रस्सा होतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलो मटण घेतलेले आहेत त्यामध्येच एक चमचा मीठ घातलेले आहेत आणि एक चमचा हळद घातलेले आहेत इथे हळदीचं प्रमाण थोडं जास्त घातलेले आहे कारण हळद ही आयुर्वेदिक असते आणि कोणताही नॉनवेजचा पदार्थ करताना हळद थोडी जा जास्तच घालायची हे बघा अशा प्रकारे मी सर्व मटणाला हळद आणि मीठ हे चोळून घेतलेले आहेत एकदम परफेक्ट असं त्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि त्याला एक तास आपल्याला रेस्ट द्यायची आहेत ही चरबीही मी वेगळी केलेली आहेत आता इथे कुकर ठेवलेले आहेत त्यामध्ये दोन चमचे तेल घातले आहेत म्हणजे दोन स्पून त्यामध्येच घालून घ्यायची आहेत ही चरबी आपल्याला तेल गरम झाल्यानंतर ही चरबी फ्राय करून घ्यायची आहेत कारण ती फुलते आणि नंतर वितळते हे बघा बघू शकतात तेलात घातल्यानंतर ती फुललेली आहेत हे बघा तिला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे ती एकदम योग्य अशी फुललेली आहेत त्यामध्येच आता आपल्याला घालून घ्यायचं मटणातली चरबी कधी टाकून न देता ती तेलामध्ये फ्राय करून घ्यायची म्हणजे पहिली ती फुलते आणि नंतर वितळते त्यामध्येच घालून घेतले आहेत एक तमालपत्र तेही त्यामध्ये फ्राय करायचे आहेत तसेच दोन मध्यम आकाराचे कांदे मी उभे बारीक असे कापून घेतलेले आहेत बघू शकता ते त्यामध्ये घातलेले आहेत त्यालाही आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपण दुसरा कोणताही मसाला न घालता फक्त कांदा घालून आपण त्यामध्ये मटण घालवणार आहोत हे बघा व्यवस्थित कांदा परतलेलं आहे त्यामध्येच आता घालून घेतलेलं आहे मटण हे मटण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे कांद्याच्या आणि तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे बघा व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहेत बघू शकतात अशाच प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि त्याला पाच ते सात मिनटं वाफून घ्यायचं आहेत म्हणजे मटणाला आपल्या आंगचं पाणी सुटतं तोपर्यंत बघू शकतात मटणाला आपल्या अंगचं पाणीही सुटायला लागलेलं ला आहे आता आपल्याला हे कुकरमध्ये शिजवायचं आहे त्यामुळे आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी तर इथे मी दोन ग्लास पाणी हे गरम करून घेतलेले आहे मटण जर तुम्ही शि कुकरमध्ये शिजवणार असेल तरीही त्यामध्ये गरम पाणी घालावं त्याने मटण हे एकदम सॉफ्ट होतं हे बघा अशा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं कुकरची शिट्टी लावून त्याला आपल्याला सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर पहिली शिट्टी ही फास्ट गॅसवर करून घ्यावी आणि नंतर स्लो गॅसवरती सहा शिट्ट्या इथे आपलं मटण शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे मी मोठी एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे ती किसून घेतलेली आहेत वजनी म्हणाल तर हे दीडशे ग्रॅम खोबरं आहेत कारण आपण हे एक किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजे जास्तीच्या प्रमाणात दहा ते बारा माणसांसाठी करतो आहे म्हणून इथे मी खोबरं थोडं जास्त घेतलेलं आहे हे बघा बघू शकतात आपलं खोबरंही व्यवस्थित भाजलेलं आहेत त्याचा कलर चेंज झालेला आहे आता मी याला एका डिशमध्ये काढून घेते त्याच पॅन गरम आहेत त्यामध्ये आता मी दोन टीस्पून हे धणे घेतलेले आहेत त्यालाही आपल्याला भाजून घ्यायचं कारण इथे आपण सर्व गरम मसाला भाजून घेणार आहोत धणेही आपले भाजलेले आहेत ते काढून घेऊया तसेच दोन टीस्पून इथे जिरे घेतलेले आहेत त्यालाही आपल्याला भाजून घ्यायचं आहेत हे बघा जिरेही कलर चेंज झालेले आहेत जिरेही भाजलेले आहेत इथे एक चमचा मी डाळ घातलेले आहे चणाडाळने आपला जो रस्सा आहे त्याची टेस्ट खूप छान येते तसेच इथे मी काही गरम मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये एक चमचा तिळेही घेतलेले आहेत गरम मसाल्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची तीन हिरव्या वे वेलची सात ते आठ मिरी सात ते आठ लवंगा आणि एक स्ट्रा टार फुलंही घेतलेले आहेत आणि चार ह्या आपल्या काश्मिरी मिरची घेतलेल्या आहेत त्याही भाजून घेतलेल्या आहेत आता हे सर्व मसाला काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे त्याच पॅनमध्ये तर इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत तेही असे उभे बारीक कापून घेतलेले आहेत ते पॅनमध्ये घातलेले आहेत आणि आपला कांदा हा व्यवस्थित भाजावा म्हणून मी अर्धा चमचा तेल घातलेले आहेत हे बघा बघू शकतं कांदा आपल्याला जास्त लालसर भाजायचा नाही आहे कारण इथे आपण काळं मटण बनवणार नाही आहोत आपल्याला तर्रीबाज असं लालसर मटण बनवायचं आहे त्यामध्येच घातले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड इंच अल्ल हेही त्यामध्ये भाजून घ्यायचं आहेत आपल्याला कांद्याचा कच्चापणा पूर्ण घालवायचा आहे असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तसेच त्यामध्ये आपल्याला अजून एक टोमॅटो ॲड करायचं आहे एक टोमॅटो हा बारीक चिरून घेतलेला आहे मी तो त्यामध्ये ॲड केलेला आहे कोणी मटणामध्ये टोमॅटो घालतं कोणी नाही घालत पण मटणामध्ये टोमॅटो घातलं तर त्याची टेस्ट अजून वाढते म्हणून जर शक्य असेल तर मटणामध्ये टोमॅटो एक तरी जरूर घालावा हे बघा एक टोमॅटो घातलेला आहे आणि एक मुठभर कोथंबीर आता हे सर्व आपण साहित्य वाटून घेऊया इथे मी कढाई ठेवले आहेत यामध्ये मोठे दोन टेबल स्पून तेल घेतलेले आहेत म्हणजे आपल्या ज्या पळी असते पळी घेतलेली आहेत दोन तेल गरम करून घेतलेले आहेत आणि वाटलेला सर्व मसाला आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहेत हे बघा म्हणजे गरम मसाला हिरव्या वाटणाचा मसाला कांदा खोबरं आलं लसूण हे सर्व एकत्रच मी वाटून घेतलेले आहेत ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहेत आणि हा सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे यापासूनच आपल्याला सुक्क मटण बी बनवायचं आहेत आणि झणझणीत असा मटणाचा रस्साही बनवायचा आहे हे बघा बघू शकतात म आपण मसाला पहिलाच व्यवस्थित भाजल्यामुळे इथे आपल्याला जास्त टाईम लागणार नाही शिजवून घ्यायला किंवा परतून घ्यायला मसाला त्यामध्येच घालून घेतले आहेत एक चमचा हळदी पावडर आणि इथे मी मोठे तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे हा जुना मसाला आहेत मागच्या वर्षाचा तोच त्यामध्ये ॲड केलेला आहे यांनी आपला जो सुक्क मटण किंवा रस्सा हा तर्रीबाज होणार आहेत इथे आपण एवढंच तेलाचा वापर करून तर्रीबाज असं मटण झणझणीत बनवणार आहोत हे बघा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती आपण झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर आपल्याला कळेलस तेलवरती आलं तर समजायचं आपला हा मसाला जो आहे हा व्यवस्थित फ्राय झालेला आहे हे बघा झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटासाठी वापरून घ्यायचं हे बघा पाच मिनटानंतर त्यावरती तेल आलेलं आहे म्हणजे हा मसाला आपला एकदम योग्य असा शिजलेला आहे आता यातला मी अर्ध्यापेक्षा जास्त मसाला हा रश्श्यासाठी काढून घेणार आहेत बघू शकतात एकदम एकच भाग ठेवणार आहेत तीन भाग हा काढून घेणार आहेत हे बघा जितका हवा आपल्याला रश्श्याला तितका काढून घ्या उरलेला आपल्याला सुक्के मटाला ठेवायचं तर मी इथे अर्धच मटण घेतलेले आहेत आणि अर्ध मटण हे रश्श्यासाठी ठेवलेले आहेत आपल्याला जितकं सुक्कं मटण बनवायचं तितकाच मसाला मी ठेवलेला आहे आणि तितकंच मटण घेतलेलं आहे तुम्हाला ही सुक्कं मटण किती बनवायचं पूर्ण बनवायचं फक्त रस्सा वेगळा बनवायचा तरीही त्या सुपापासून बनवू शकतात फक्त मटण किंवा मट फक्त रस्साही बनवायचा असेल तरीही बनवू शकता सर्व मटण काढून त्याचं सुक्कं बनवायचं आणि उरलेल्या सूपामध्ये रस्सा बनवायचा हे बघा आपलं हे सुक्कं मटण रेडी झालेलं आहेत बघू शकतात त्याला फक्त आपल्याला थोडं वाफून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदमच सुक्कं हे चांगलं लागत नाही म्हणून त्यामध्ये मी थोडंसं दोन चमचे हे सूप घातलेलं आहेत म्हणजे आपलं आळणी पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे तुम्ही लक्षात ठेवा आपण मटण शिजवताना एक चमचा मीठ घातलेलं होतं म्हणून आपल्याला गरजेनुसारच मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहेत हे बघा आपलं सुक्कं ही व्यवस्थित झालेलं आहे तर्रीबाज असं आता ते आता आपण त्यामध्येच घालू मिक्स करून घ्यायचं आहेत आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहेत हे बघा बघू शकता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कोथंबीर करू शकतात कोथंबीर घालायची आहेत आणि अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर दोन मिनटासाठी आपण याला वाफून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की यावरती व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर आपले हे मटण सुक्कं परफेक्ट झाले ते आता आपण बघू शकतात ते साईडला ठेवून देऊया आणि आपण रस्शेची तयारी करूया तर इथे हे शिजवलेल्या मटणाचा रस्सा घेतलेला आहेत म्हणजे सूप किंवा आणि पाणी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण हे सर्व मसाला घालून घेणार आहोत पण एक एक चमचा घालवायचा आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत आप हे बघा अशा प्रकारे म्हणजे हे ते आपल्या रस्त्यामध्ये मिक्स होतं आणि खाली ही लागतही नाही आणि परफेक्ट त्याला थिकनेस येतो अशा प्रकारे मी हे सर्व मसाला मिक्स करून घेतलेले आहेत आणि पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात तुम्हाला जर हवं असेल तर इथे मी पाण्याचं प्रमाण वाढवलेलं आहे कारण आपण हे दहा ते बारा माणसांसाठी करतो आहोत म्हणून मी इथे एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे आणि बघू शकतात जसं जसं आपल्या मटणाला उकळी येत आहे तशी तशी वरती आपली ही तर्री दिसत आहेत त्यामध्येच घालून घेतले आहेत मी मीठ इथे बी लक्षात ठेवा मिठाचं प्रमाण या आपल्या चवीनुसारच करायचं आहे बघू शकतात एकदम झणझणीत तर्रीवारच रस्सा रेडी झालेला आहे त्याला आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे एक उकळी काढून घ्यायची आहे जर इथे तुम्ही जर फूड बिझनेस करणार असेल तर अशा प्रकारे जर घरगुती पद्धतीने मटण बनवलं तर एकदम परफेक्ट हे प्रमाण आहेत बघू शकतात त्यावरती तरी किती छान आलेली आहेत आणि इथे आपण जास्त तेलाचा वापर न करता कमी तेलामध्ये केलेला आहे दहा ते बारा माणसांच्या प्रमाणामध्ये हे बघा आता त्याला मिक्स करून घेतलेले आहेत मी एकदा आणि त्याची आपल्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहेत रस्सा हा आपण पहिलाच उकळून घेतलेला आहे पण त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं होतं आणि लक्षात ठेवा मी कधीही मटणात पाणी ॲड करताना गरमच करते थंड पाणी करत नाही कारण त्याने त्याची चव वाढते टेस्टी होतं म्हणून कधीही करताना त्यामध्ये गरम पाणीच घालायचे त्यावरतीच आता घालून घेतलेले आहेत कोथंबीर मी तुम्हाला दाखवते की त्यावरती तरी कशी आलेली आहेत तसेच त्याचा थिकनेस एकदम परफेक्ट आहेत ना जास्त पातळ आहेत ना जास्त घट्ट आहेत हे बघा एकदम परफेक्ट अशी उकळी आलेली आहेत एकदम परफेक्ट आता इथे आपली जे मटणाचा रस्सा तो आहे तोही रेडी झालेला आहे झंझणीत असतात तरीबाजा रस्साही रेडी झालेला आहे आणि आपलं सुक्कं मटणही रेडी झालेलं आहे तुम्ही जर फूड बिझनेस करत असेल तर एकदम परफेक्ट आहेत हे बघा मी खाली उतरून घेतले गॅसवरनं आणि त्यावरती थोडीशी कोथंबीर घातलेली आहेत बघू शकतात एकदम परफेक्ट अशी ही आपली मटणाची रस्सा किंवा सुक्क मटन रेडी झालेले आहेत आणि तुम्ही सुविद्या किचन मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर